मित्रांनो, मी उत्तम मोहितकर आपल्या या आरोग्यविषयक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे दमा आणि खोकला यावर. म्हणजे खोकला ही सर्वसामान्य अशी बाब आहे. हा खोकला आपल्याला कधीही कुणालाही होऊ शकतो आणि जर बदलतं वातावरण असलं तर हा सर्दी खोकला आपल्याला हमखास होऊ शकतो. आणि मित्रांनो, जर खोकला जास्त दिवस राहिला आणि कफ आपल्या छातीमध्ये घट्ट बसला तर आपल्याला पुढे फुफ्फुसाचे अनेक आजार होत असतात. आपल्या फुफ्फुसामार्फत प्राणवायू आपल्या शरीरामध्ये जाते, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जाते. ते जाण्याचे प्रमाण या घट्ट कफामुळे वायू आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरू शकत नाही, जेणेकरून आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आपल्या पेशीसुद्धा डॅमेज होऊ शकतात, आपल्या रक्तवाहिन्यासुद्धा डॅमेज होऊ शकतात आणि इतरही असंख्य असे आजार होऊ शकतात. सोबतच दमा हा भयंकर आजार होऊ शकतो. म्हणजे कमीत कमी 500-600 ते 1,000 लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला हा दमा आजार होऊ शकतो. तर मित्रांनो, यापासून वाचायचं असेल तर आपण हा व्हिडिओ कृपया संपूर्ण पाहत रहा. कारण तर आज मी या व्हिडिओमध्ये एका घरगुती म्हणजे आपल्या घरापाशी उपलब्ध असणाऱ्या एका वनस्पतीपासून आणि घरातील 2-3 वस्तू वापरून एक दम्याची परफेक्ट अशी औषधी आपण बनवणार आहोत. म्हणून कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहत रहा. आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया खाली लाल आहे सबस्क्राईब बटन, तिथे क्लिक करून सबस्क्राईब करून ठेवा. सोबतची बेल वाजवा, आल चिन्हावर क्लिक करून ठेवा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. हे बघा, ही बघा, ही वनस्पती आमच्या घरापाशीच आहे. हे बघा, आमच्या भीती शेजारीच आहे. हे बघा, ही तुम्ही ओळखली का? याला म्हणतात आघाळा, याला गावरान भाषेमध्ये कुत्रेसुद्धा म्हणतात, याला हिंदीमध्ये चिरचिटासुद्धा म्हणतात. म्हणजे ही वनस्पती हे बघा कुठेही सहज मिळू शकते. चांगल्या प्रकारे पाहून घ्या आघाळा वनस्पती. आणि मित्रांनो, याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो. म्हणजे मित्रांनो, याच्या ह्या दमासाठी आपल्याला याचे पानं काही वापरायचे नाही आहे, त्यासाठी आपल्याला याची मुळी वापरायची आहे. तर मुळी किती घ्यायची आहे? मुळीचे चूर्ण फक्त 2 ग्रॅम घ्यायचे आहे. सोबतच मिरे हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते, त्या मिऱ्याचे चूर्ण 2 ग्रॅम घ्यायचे आहे आणि 4 चमचे मध घ्यायचं आहे. हे एकत्र करून 14 दिवस सेवन केलं कसलाही खोकला जातो. आणि मित्रांनो, दमा खोकला जाण्यासाठी पुढचा हा उपाय सांगतो. म्हणजे याच्या बिया, आता याला बिया लागून नाही आहे, काटेरी बिया असते त्याच्या, त्याचे तुम्ही चूर्ण करून घ्या आणि एखाद्या चिलमेमध्ये भरून ते चिलम पेटवून त्याचा धूर आपण घेतला तर तुमचा कसलाही दमा खोकला फक्त 14 दिवसात जातो. मित्रांनो, अत्यंत पॉवरफुल असा हा उपाय आहे, तुम्ही करून पहा, नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सोबतची बेल वाजवा, आल चिन्हावर क्लिक करून ठेवा. नवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला मिळत जाईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.